2017-च्या परीक्षेतील 322 उमेदवारांना 4 वर्षानंतर म्हणजे जून 2021 पासून नाशिक येथे प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं. यावरून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शेकडो उमेदवारांना शासकीय दिरंगाईमुळे किती तितष्ट राहावे लागते हे स्पष्ट होतं. माहिती अधिकार कार्यकर्ते सूरज गुज्जलवार यांनी राज्य शासनाच्या गृह विभागाकडून पोलीस उपनिरीक्षक पदासंदर्भात मागितलेल्या माहितीमधून हे सत्य उजेडात आलंय. त्यातच पोलीस उपनिरीक्षकांची निवड होऊनही अनेक पदं रिक्त आहे. गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार MPSC मार्फत सरळ सेवा परीक्षा 2018 387, 2019 496 आणि 2020 650 जागा भरण्याची कारवाई सुरू आहे. ही एकूण 1533 पदे असून यातील काही पदांची पूर्वपरीक्षा झाली आहे. काहींची शारीरिक चाचणी बाकी आहे. काही जण प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. 3 वर्षापासून परीक्षा देऊनही भरती होत नसल्याने आता शासन आणि आयोगाच्या विरोधात आंदोलने उभारली जात आहेत.